नवीन पनवेल येथील एका घरातील 13 लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. मंगेश पुरुषन यांच्या नवीन पनवेल येथील राहत्या घरातून सोने आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि युरो परदेशी चलन असे एकूण 13 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला होता. या संदर्भातील गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून अलिमुद्दीन अब्दुल हमीद, साजिद खुबन नसीब, मोहम्मद रमजानी, मोहम्मद हनीफ या आरोपींना नवी दिल्ली येथून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीतील 9 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जुलै 2022 रोजी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार आली की त्यांच्या घराचा दरवाजा तोडून बेडरूममधून जवळजवळ 13 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि काही युरो चलन पण त्यांच्यामधून त्या चोरीला गेलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 205/22 वाजवी कलम 454/384 या प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ACP पनवेल सोनवणे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर कोकाटे साहेब आणि त्यांची APA चास्कर आणि त्यांची पूर्ण टीम यांनी अतिशय तांत्रिक पद्धतीने असा तपास केला. आपण ह्या तांत्रिक तपासामध्ये CCTV फुटेज कन्सर्न घरापासूनचं आणि त्यापासून रेल्वेचा ट्रॅक आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेस झाला. त्याच्यानंतर रेल्वेची सुद्धा आपण CCTV चेक करत त्याचा ट्रेस आउट केला आणि अल्टिमेटली हे आरोपी दिल्लीचे असल्याचं निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ टीम रवाना केली दिल्ली या ठिकाणी आणि दिल्लीमध्ये आपण गोकुळपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे त्या ठिकाणचे आरोपी हे 3 आरोपी त्या ठिकाणचे राहणारे होते. तर त्या आरोपींना अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल तपास करून खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या टीमने हे 3 आरोपी अरेस्ट केले आणि त्यांच्याकडून जवळजवळ 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास घरफोडीमधला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मुद्देमालही मोठ्या प्रमाणात आपल्याला रिकवर झालेला आहे. सदरचे आरोपी आता आपल्या ताब्यामध्ये आहे आणि पुढं जाऊन याच्यामध्ये यांनी आणखीनही कुठल्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत, त्यांचा सहभाग आहे याचाही तपास चालू आहे. या व्यतिरिक्त आणखी काही गुन्हे उघडकीस आले? नाही, अद्याप आता आपल्या कस्टडीमध्ये आहेत ते आणि अजून त्यांच्याकडे इंट्रोगेशन चालू आहे. तर आणखीनही काही त्याच्यामध्ये आपल्याला लीड मिळाली तर आपण त्याचाही तपास करू.